Hello dear students, welcome to the e-learning platform. In today's video lecture, we will discuss a problems on applied mechanics, chapter number 2, simple lifting machines. From that, we will discuss a problems on simple screw jack. Right, now let's see a problem. A screw jack has pitch of 5 mm and length of lever as 150 mm. An effort required to lift a load of 80 kilonewton is 500 newton. Calculate the efficiency and state the type of a machine. Right. So आता आपल्याला problem कुठला दिलाय, screw jack चा दिलेला आहे. A screw jack has pitch of 5 mm. काय दिलेलं, pitch किती दिलाय, त्याचं 5 mm दिलाय. Length of lever किती दिलाय, 150 mm दिलेला आहे. An effort required to lift a load of 80 kilonewton is 500 newton dile, right? Calculate the efficiency and state the type of machine. So first of all, problem vachlyanantar pahila aplyana tacha given data lihaycha, right? So given data madhe aplyana pitch kiti dile, 5 mm, right? Length of lever kiti dile, length of lever 150 mm dile. An effort required to lift a load of 80 लोड म्हणजे काय झालं, आपलं डब्ल्यू किती दिलंय आपल्याला, 80 किलो न्यूटन दिलंय. 80 किलो न्यूटनचं आपण न्यूटन मध्ये कन्वर्ट करा, ते किती झालं, 80 × 10³ न्यूटन. अँड एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट अ लोड ऑफ 80 किलो न्यूटन इज 500 न्यूटन. एफर्ट म्हणजे काय झालं, पी, ते किती दिले आपल्याला, त्याने 500 न्यूटन दिले, राईट. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, इफिशियन्सी. काय फाइंड आउट करायचं आहे, इफिशियन्सी फाइंड आउट करायचं आहे. आणि काय करायचं आहे, टाइप ऑफ मशीन. काय करायचं, टाइप ऑफ मशीन. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय काढायचं, व्हेलॉसिटी रेशियो काढायचं. व्हेलॉसिटी रेशियोचा आपल्याला फॉर्म्युला काय, इधर 2πr किंवा पाय डी किंवा 2πL/P. आपल्याला आता इथे काय दिले, लेंथ दिले का डायमीटर दिले, लेंथ दिले. सो आपण आता फॉर्म्युला काय यूज करणार आहे, तर 2πL/P, 2π × L. एल किती दिले आपल्याला, 150 दिले, अपॉन पी इज नथिंग बट पिच. पिच किती दिले, 5. आणि एल म्हणजे काय, लेंथ ऑफ लिव्हर. सो आता ते कॅल्क्युलेट करा, 2π व्हॅल्यू शिफ्ट इंटू ह्या सिम्बॉल दाखवायचं, पाय जे येते 2π × 150/5, राईट. सो आपलं व्हेलॉसिटी रेशो किती आला, 188.49. सो व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू 188.49, राईट. आपल्याला नेक्स्ट काय दिले, आता अन एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट अ लोड ऑफ 80 किलो न्यूटन इज 500 न्यूटन दिले, राईट. सो आपण नेक्स्ट काय काढायचं, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय, लोड अपॉन एफर्ट. काय त्याचा फॉर्म्युला, लोड अपॉन एफर्ट. सो लोड इज इक्वल टू W/P. डब्ल्यू किती दिले आपल्याला, 80 किलो न्यूटन, त्याचा आपण न्यूटन मध्ये कन्वर्ट केलाय, दॅट इज 80 × 10³/P. पी इज एफर्ट. एफर्ट किती दिले मला, 500, राईट. सो कॅल्क्युलेट करा, 80 × 10³/500, राईट. सो मेकॅनिकल ऍडव्हान्टेज किती आला आपला, 160. सो MA इज इक्वल टू 160. आपल्याला व्हेलॉसिटी रेशो मिळाला, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज मिळाला, राईट. सो आता आपल्याला इफिशियन्सी काढायला कायच अडचण नाही, राईट. सो पर्सेंटेज इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज किती आहे, 160 अपॉन व्हेलॉसिटी रेशो 188.49 × 100. तुम्ही कॅल्क्युलेट कर, 160 upon 188.49 × 100. सो इफिशियन्सी किती आलं, 84.88, राईट. सो आपली पर्सेंटेज इफिशियन्सी किती आली, 84.88, राईट. सो ऍज द इफिशियन्सी इज मोर दॅन 50, सो आपलं मशीन हे काय आहे, मशीन इज रिव्हर्सिबल मशीन. सो मशीन इज अन रिव्हर्सिबल मशीन, राईट. होप हा प्रॉब्लेम तुम्हाला लक्षात आला असेल. फॉर्म्युलेज मात्र तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, पाठ असणं गरजेचं आहे, तरच हे तुम्हाला मात्र व्हॅल्यूज इन्सर्ट करायचं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं, राईट. थँक्यू, हॅव अ हॅपी लर्निंग.